नमस्कार सविताज किचन या चॅनलवरती आपलं स्वागत आहे वातावरणामध्ये उष्णता वाढत आहे तर अशा वेळेस आपल्याला थंड पदार्थ खायची इच्छा होते तर चला यासाठी आपण आज मलई कुल्फीची रेसिपी करणार आहोत जर तुम्हाला ही माझी रेसिपी आवडल्यास लाईक शेअर व माझ्या चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद आईस्क्रीम व कुल्फी करताना नेहमी ताजे घट्ट व न तापवलेलं दूध घ्यायला पाहिजे म्हणजेच यामध्ये बर्फाचे खडे तयार होणार नाहीत व सर्व मोजून प्रमाणातच घ्यावे एक लिटर म्हशीचं घट्ट दूध निरस दूध आहे न तापवलेलं दूध एक लिटर या चमच्याने सहा चमचे साखर साखर तुम्ही आपल्या आवडीनुसार कमी जास्ती घेऊ शकता त्याच चमच्याने एक चमचा कॉर्नफ्लॉवर दोन हिरवी वेलची बारीक पावडर करून घेतलेली दोन चमचे ताज्या दुधावरची साय आठ ते दहा पाण्यात भिजवलेले बदाम घेतले आहे जर तुम्हाला बदाम टाकायचे नसल्यास त्याशिवाय पण कुल्फी तयार करू शकता गॅसच्या शेगडीवरती मी एक उथळ कढई नॉनस्टिक कढई ठेवून त्यामध्ये दूध टाकून घेत आहे तुम्ही जर साधं कढई घेतलं असेल तर जाडबुडाचं कढई घ्या व या दुधातलं मी पाव वाटी दूध बाजूला घेतलं आहे या दुधामध्ये आपल्याला कॉर्नफ्लॉवर पावडर मिक्स करून पेस्ट करून घ्यायची आहे जर तुम्ही साधं कढई घेतलं असेल तर त्यामध्ये एक दोन तीन टेबल स्पून पाणी टाकून त्यानंतर दूध टाकून घ्या यामुळे दूध आपण आटून घेताना खाली कढईला लागणार नाही दूध उकळेपर्यंत आपण चमचाने हलवत दूध उकळून घेऊया आपण काढून ठेवलेल्या पाववाटी दुधामध्ये एक टेबल स्पून टाकून घेऊन गुठळ्या न होऊ देता पावडर दुधामध्ये छान मिक्स करून पेस्ट तयार करून घेऊन हे बाजूला ठेवून देऊया दूध आपलं तापून तयार आहे छान उकळी दुधाला फुटली आहे तर सतत चमचाने हलवत आपल्याला हे दूध आटून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम कमी जास्ती करत आपल्याला हे दूध आटून घ्यायचं आहे दूध आठवत असताना कुठेही बाजूला न जाता दूध आपण काळजीपूर्वक आटून चमचाने हलवत हलवत आटून घेऊया नाहीतर दूध उतू जाईल एक लिटर दुधाचा अर्धा लिटर दूध आटून तयार आहे तुम्ही बघू शकता आपण साईडला जे साय चिटकते आहेत तर ती काढून दुधातच मिक्स करून घेत आहोत तर आपलं दूध आटून अर्धच तयार आहे आपल्याला एक लिटर दुधाचं अर्धा लिटर दूध आटून घ्यायचं आहे आता यानंतर आपण यामध्ये साखर टाकून घेऊया साखर दुधात छान मिक्स करून घेऊया साखर टाकल्यानंतर दूध परत थोडंसं पातळ वाटेल तर दोन तीन मिनिट परत हे दूध आटून तयार करून घेऊया कॉर्नफ्लावर आणि दूध जे मिक्स करून घेतलं होतं ते कॉर्नफ्लावर खाली जाऊन बसलं आहे तुम्ही पाहू शकता तर चमच्याने कॉर्नफ्लावर आणि दूध परत एकदा छान मिसळून घेऊया हे कॉर्नफ्लावरचे दूध आपण खालील कुल्फी मिश्रणामध्ये टाकून सतत चमच्याने हलवत शिजून घेऊया कॉर्नफ्लावर टाकल्यानंतर चमचा सतत हलवत आपल्याला दोन तीन उकळी येईपर्यंत चमचाने हलवत राहायचं आहे हळूहळू मिश्रण थोडेसे घट्ट आणि सिल्की असे तयार होईल कुल्फी मिश्रण आपलं शिजून तयार आहे यामध्ये आपण घेतलेली वेलची पूड टाकून घेऊया व बदाम जे घेतले होते त्याचे बारीक काप करून टाकून घेऊयात व साय घेतले होते दोन टेबलस्पून ते साय पण टाकून सर्व मिश्रण आपण परत एकदा छान मिक्स करून घेऊयात या मिश्रणाला आणखीन एक दोन उकळी आणून घेऊन गॅसची फ्लेम बंद करून घेऊया कुल्फी मिश्रण छान उकळून तयार आहे या स्टेजला आपण गॅसची फ्लेम बंद करूया व सतत चमचाने हलवत आपण हे मिश्रण थंड करून घेऊया मिश्रण थंड झाल्यानंतर पण तुम्ही पाहू शकता असं वरती साय येते तर आपल्याला मिश्रण थोड्या थोड्या वेळाने चमच्याने हलवत त्यावरती साय येणार नाही या पद्धतीनं पूर्ण मिश्रण थंड करून घ्यायचे आहे मिश्रण जसे, जसे थंड होते तसे ते घट्ट होत जाते ॲल्युमिनियमचे कुल्फी मोल्ड आहे तुमच्याकडे जे मोल्ड असेल तुम्ही घ्या ॲल्युमिनियमचे किंवा प्लॅस्टिकचे किंवा तुम्ही पेपर कप पण घेऊ शकता जर पेपर कप पण नसतील तर तुम्ही साध्या वाटीमध्ये पण कुल्फी सेट करू शकतात चमच्याने कुल्फी मोल्डमध्ये कुल्फी, कुल्फी, कुल्फी भरून घ्या सर्व कुल्फी मोल्डमध्ये कुल्फी मिश्रण भरून घेतले आहे याला तुम्ही फॉईल पेपरनी पॅक करा व मधोमध सुरीने होल करून त्यामध्ये कुल्फी स्टिक लावून घ्या माझ्याकडे सध्या कुल्फी स्टिक नाही आहे तर मी याला माझ्या आईस कुल्फीच्या मोल्डला कॅप आहे तर मी कॅप लावून घेत आहे तुम्ही फॉईल पेपरने पॅक करून घ्या जर वाटीमध्ये किंवा पेपर कपमध्ये जर तुम्ही कुल्फी भरून घेतली असेल तर त्यावरती फॉईल पेपरनी पॅक करून घ्या कुल्फी मिश्रण कुल्फी मोल्डमध्ये टाकून तयार आहे हे कुल्फी मोड तुम्ही पूर्ण रात्रभर फ्रीजरमध्ये ठेवून फ्रीजरचं नॉब फुल करून सेट करायला ठेवा दहा बारा तासानंतर मी हे कुल्फी मोल्ड काढून घेतलं आहे कुल्फी छान सेट झाला आहे या मोल्डमध्ये मधोमध आपण सुरी टाकून घेऊया व सेट झालेलं कुल्फी सुरी फिरून पाहूया की राऊंडमध्ये फिरत आहे का जर फिरत नसेल तर तुम्ही हातावरती घेऊन हाताची उष्णता देऊन कुल्फी थोडंसं लूज करून घ्या हळूवरपणे सुरी बाहेर ओढून घेऊन कुल्फी मोल्डमधनं कुल्फी काढून घेऊया तुम्ही पाहू शकता आपली कुल्फी कशी अगदी दाणेदार व क्रीमी स्टेक्चरमध्ये तयार आहे यामध्ये एकही बर्फाचा खडा लागणार नाही तर असं हे स्मूथ व क्रीमी स्टेक्चरची मलाई कुल्फी तयार आहे कुल्फी मोल्ड पाण्यामध्ये बुडवून घेऊन या पद्धतीनं आपण कुल्फी काढून घेऊ शकतो मोल्डमध्ये सुरी खालपर्यंत घालून घेऊया व हळूवारपणे सुरी फिरवत मोल्डमधून कुल्फी अशा पद्धतीनं काढून घेऊयात डिशमध्ये काढून घेतलेल्या कुल्फीवरती आपण बदामाची काप टाकून सजवून घेऊयात असे थंड थंड मलाईदार कुल्फी तयार आहे नक्की करून पहा ही रेसिपी आवडल्यास लाईक शेअर व कमेंट्स करायला विसरू नका लवकरच भेटू पुढच्या रेसिपीमध्ये